राज्याच्या नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देणारे राजकारणी स्वतः देखील नियम मोडत असतात, याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. वाहतुकीचे नियम मोडल्यानं अनेक राजकीय नेत्यांना हजारो रुपयांचा दंड झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 27,000 रुपयांचा दंड भरलेला आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरती 14,200 रुपयांची थकबाकी आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील 5,200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.